दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सटाणा तालुक्यातील मांगीतुंगी पर्वतावर कोरण्यात आलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या 108 विशालकाय मूर्तीचा आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक सोहळ्याला बुधवारी कलशाभिषेकाने भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला। सकाळी मुख्य यजमान व प्रथम कलशकर्ता यांच्या उपस्थितीत ऋषभदेव पुरम येथून शोभायात्रा निघाली। पीठाधीश रवींद्र कीर्ती यांनी अर्घ्य समर्पित केले। शोभा यात्रेत मालेगाव महिला मंडळाच्या लेझिम नृत्याने आगळी वेगळी रंगत आणली। दर 6 वर्षांनी होणाऱ्या भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक उत्सवाचे ध्वजारोहण चेन्नईच्या नथी देवी कमल निशी ठोलिया परिवाराच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पोलीस बँडने सलामी दिली। उत्तर प्रदेशातील गाझियाबाद कवीनगर येथून आलेले जंबू प्रसाद जैन यांनी प्रथम कलश तर सूरतच्या विद्याप्रकाश संजय व अजय जैन परिवाराने द्वितीय कलशाचा शुभारंभ केला। विशेष कलश ठोलिया परिवाराच्या हस्ते संपन्न करण्यात आला। प्रसिद्ध कवी सौरभ जैन व अनामिका अंबर यांनी भक्तिमय ऋषभदेव काव्यपाठ सादर केले। उपस्थित ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला। सायंकाळी नाशिकच्या महिला मंडळाने भजन गायन नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुवर्णा शीतल पाटणी मंजुषा पहाडे यांनी परिश्रम घेतले। यावेळी दिल्लीचे अनिल कुमार व अनिता जैन अनामिका जैन व प्रमोद जैन लखनौचे अध्यात्म अर्पिता सम्यक जैन आदिश जैन नितीश कुमार जैन टिकेत नगरचे अमरचंद जैन जयकुमार जैन गुडगावचे नरेश बंसल कोलकाताचे राजकुमार सेठी अजित कुमार पंड्या सिवानचे विनोद जैन अलाहाबादचे संजीव जैन मेरठचे अजय व साधना जैन यांनी पंचामृत अभिषेक केला। उपस्थित सर्व पाहुण्यांना आणि भाविकांना विनामूल्य भोजन देण्यात आले। भोजनाचा खर्च लक्ष्मी व मदनलाल जैन मुकेश व मालिका रिवांचे श्लोक जैन साखुनिया या परिवाराने केला। हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी पीठाधीश रवींद्र कीर्ती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली महामंत्री संजय पापडीवाल कार्याध्यक्ष अनिल जैन डॉक्टर जीवन प्रकाश जैन भूषण कासलीवाल प्रदीप जैन मनोज ठोळे प्रमोद कासलीवाल यांनी प्रयत्न केले। करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक।